चला प्रेजेंट ही मार्क करा था सर्वानी ना, क्यों प्रेजेंट ही ना फक्त वल्लभ आणि तुळजाची प्रेझेंट ही मार्क झाली आहे. ओके जिज्ञासा देवांग तुझी प्रेझेंट ही तू 2-3 डेज झाले तू प्रेझेंट ही मार्क करत नाही. मी विचारलेल्या क्वेश्चनची उत्तरं देत नाही, माइक सुद्धा चालू करत नाही. काही प्रॉब्लेम आहे का देवांग? राईट दीपिका पेमारे जो आयडी आहे देवांग, स्टुडंट्स नेम इज देवांग राईट? सी स्टिल नो रिस्पॉन्स. ओके येस एज अ मेनी स्टूडेंट्स आर फ्रॉम सेकेंड स्टैंडर्ड, ओनली रिद्धि इज देयर फ्रॉम फर्स्ट स्टैंडर्ड. वी विल स्टार्ट विथ सेकेंड स्टैंडर्ड फर्स्ट. ओके पहिल्यांदा आपण सेकेंड स्टैंडर्ड चा घेऊया. आपल्याला दोन्ही स्टैंडर्ड साठी एक एक कविता शिकायची आहे. येस आणि ही तुमची मराठीची कविता आहे बरोबर. या अगोदर मी तुमचं आपण अ आई वगैरे बोलून घेतलेली आहे. येस तर आता आपण मराठीच्या तुमच्या कवितेपासून सुरुवात करणार आहोत. तर पहिली कविता आहे पाऊस बरोबर. आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे, मला सांगा तुम्हाला सगळ्यांना पावसात भिजायला आवडतं का? सांगा सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या येस ऑर नो. पावसात भिजायला कोणाकोणाला आवडतं? येस अँड जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुम्ही काय काय मज्जा करता सांगा मला. तुमच्या समोर जर पाणी साचलं तर तुम्ही काय काय मज्जा करता कोण सांगेल मला? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, कोण सांगणार मला? आपल्या घरासमोर पाणी साचलं पाऊस पडत असेल तेव्हा. ओके तुळजा विल टेल. येस तुळजा टेल. यस मॅम, पेपरचा बोर्ड बनवतो. येस गुड. नाव रिद्धी. रिद्धी तू काय करते सांग मला. व्हॉट डू यू लाईक टू डू व्हेन रेन पाऊस पड? येस गुड. आपण त्या पावसात भिजतो, बोट्स बनवतो आणि त्या पाण्यामध्ये सोडतो की नाही, म्हणजे तुम्हाला मज्जा येते का? अर्थी पाऊस बघायला आपल्याला खूप मजा येते. बघा या पिक्चर मध्ये पण तुम्हाला दिसतंय पाऊस पडतोय, ढग एकदम काळे काळे झालेत, ढगात विजा चमकताना दिसतात, डोंगर आहे, झाड आहेत आणि एक नदी आहे. त्या नदीच्या किनाऱ्यावर मुलं काय करतात? बोट सोडतात, पाण्याच्या पेपरच्या होड्या बनवून ते पाण्यात सोडतात आणि त्या बोटीवर बेडूक सुद्धा बसलेला आहे. येस ओके तर ही आहे तुमची कविता. आपण सुरुवात करूया. पहिले मी एकदा वाचून दाखवणार आहे, नंतर प्रत्येक जण कविता वाचण्याचा ट्राय करणार आहे आणि देन आय विल एक्सप्लेन. ओके बघा आपल्या कवितेचं नाव आहे पाऊस. येस पाऊस रेन. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक. बघा आपल्या कवितेचं नाव काय आहे पाऊस. काय कवितेत सांगितलं आहे? पाऊस पाऊस यायच्या अगोदर काय होतं? विजा चमकतात आणि विजा चमकत असताना ढगांचा आवाज सुद्धा येतो आपल्याला बरोबर. पहिले वीज चमकते आणि नंतर ढगांचा आवाज येतो आणि जोरात पाऊस येतो की नाही, तसंच सांगितलं आहे. आभाळ वाजलं धडाडधूम, आभाळात ढगात धडाडधूम असा गडगडल्याचा आवाज येऊ लागला. नंतर वारा सुटला सुसुसुम, जोरात सुसु असा आवाज करत वारा सुटलेला आहे. वीज चमकली चक चक चक, आकाशात विजेचा प्रकाश प्रकाश सुद्धा चमकलेला आहे. चक 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 अशी वीज चमकलेली आहे. जिकडे तिकडे लख 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 आणि वीज चमकल्यामुळे सगळीकडे त्या विजेचा प्रकाश पडला आहे, एकदम लख प्रकाश पडलेला आहे.
पाऊस आला धो धो धो, आणि ढगांचा आवाज येतोय, वीज चमकते या कारणाने, वारा सुटला या कारणाने काय झालं, खूप मोठ्याने खूप जोरात पाऊस आलेला आहे. पाणी वाहिलं सो सो सो, आणि पाणी सुद्धा सगळीकडे जे काही नद्या होत्या नाले होते ते भरले आहेत, त्यामुळे काय होतंय तिथून सो 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 असं सगळ्यांच्या घराजवळून किंवा नदी नाल्यांमधून पाणी वाहत आहे. पाण्यात बोट सोडली सोडली, मग पाऊस छान पडल्यामुळे मुलांनी काय केलेलं आहे, साठलेल्या पाण्यात पेपराच्या बोटी बनवून सोडलेल्या आहेत, होड्या बनवून सोडलेल्या आहेत. हातभर जाऊन बुडली बुडली, मग ती पाण्यात एवढ्या मोठ्या पावसात आणि पाण्यात ती आपली पेपरची बोट टिकू शकणार आहे का? नाही, ती थोडीशी पुढे गेली आणि पाण्यात बुडाली. बोटीवर बसला बेडूक बेडूक, बघा चित्रात दाखवलंय पाण्यात बेडूक होता, बेडकाला मज्जा वाटली ती बोट बघून, आणि तो त्याने काय केलं, तो बोटीवर बसला, तो ओरडला डरावडूक डरावडूक. बेडूक कसा ओरडतो, डराव डराव. मग त्याला बोटीवर बसायला मज्जा वाटली, काहीतरी वेगळं वाटलं, आणि तो त्याच्यावर बसून डराव डराव ओरडू लागला. ओके, समजली सगळ्यांना कविता? सांगा मला, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या, सगळ्यांना कविता समजली मी आता शिकवलेली? ओके, आता मला सेकंड स्टँडर्डच्या मुलांनी ही कविता वाचून दाखवायची आहे. दिस इज फॉर सेकंड स्टँडर्ड, सो दे विल रीड. ओके, येस, फर्स्ट इज तुळजा. तुझा वाच बेटा पोएम. यस मॅम. आभाळ पहिले कवितेचं नाव वाचायचं. पाऊस. आभाळ वाजलं. आभाळ वाजलं. वारा नाही नाही, सुटला. पूर्ण एकत्र लाईन वाच. आभाळ वाजलं आभाळ धडाडधूम. वाजलं धडाडधूम. वारा सुटला सुसुसुम. वीज चमकली चकू चक चक. चक 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 चक. जिकडे जिकडे तिकडे लक 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 लक. हाँ पाऊस आला ध ध ध. पाणी वाहिलं वाहिलं सी 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 सो सो सो. सो सो सो. पाण्यात बोट सोडली सोडली. हातभर जाऊन बुडली बुडली. बोटीवर बोटीवर बसला बेंडूक बेंडूक. बेडूक बेडूक. बेडूक बेडूक. तो ओरडाला तो ओरडला. तो ओरडला डरावडूक डरावडूक. गुड. नेक्स्ट इज जिज्ञासा. जिज्ञासा माइक ऑन करवा, रीड दिस कवितेचं नाव वाचून सुरुवात करायची आहे. ओके जिज्ञासा, आर यू देअर? Yes. ओके रीड. आभाल वाजला पाऊस. धडाडधूम. कवितेचं नाव वाचून सुरुवात करायची आहे बेटा. पाऊस. आभाल वाजला धडाडधूम. हवा वारा वारा. वारा सुटला सूर सूर सूर. सुसुसुम. वीज चमकली चक चक चक. तिकडे
लक 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 पाऊस पडला पाऊस आला पाऊस आला धूर 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 धो 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 पानी वाईला वाइल आवाज सो 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 जोरात वाज ना सो 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 पाण्यात बोट सोडली सोडली हातात हातभर पाणी हातभर जाऊन हातभर जाऊन बुडली बुडली हा बोट बोटीवर बोटीवर बसला हा बेडूक बेडूक तो ओरडला डराउडूक डराउडूक ओके गुड सी जसं तुम्ही इंग्लिश खूप छान वाचता तसं मराठी सुद्धा एकदम नीट वाचता यायला पाहिजे ओके त्यासाठी रोज आता मराठीचा आपला लेक्चर असेल तेव्हा मी तुम्हाला अर्धी अर्धी 12 खडी देणार ती तुम्ही मला वाचून दाखवायची आहे आणि लिहून दाखवायची आहे ओके ती वाचायला लिहायला शिकाल तेव्हा तुम्हाला आपोआप मराठीचे शब्द वाचता येणार जसं इंग्लिश वाचतो तसं आपल्याला मराठी सुद्धा आलं पाहिजे की नाही येस नेक्स्ट इज वल्लभ वल्लभ येस पा पाऊस कविताचं नाव पाऊस आबा वाजले डो 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 धडाड धूम धडाड धूम धडाडू वारा सुटला सुर पाऊस पाऊस कुठे वीज नाही संपली इकडे इकडे लक 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 ऊस पाऊस आला धो धो दो तीन मेले पाणी पाणी सो 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 सोडली ती सोडली 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 भू हात उडली हात बरोबर नीट वाच ना हात उडली हात बर झालं का ना जा हा जा ऊ जा नंतर काय बघ दिसते ना जाऊ आऊन हा ब ब हा तर बू बू द बो ली बो बुडली 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 बोटीवर बसला बेडू हा बेडू दोन वेळा आहे ना बेडू तो करायला लागला तो ओरडला ओ ओके बघा जसं वल्लभनी रीड केलाय शब्द येत नसल्यास त्याला पूर्ण त्याची फोड करून वाचायचं आहे ओके असं वाचलात तर तुम्हाला लवकर समजेल वाचन तुम्हाला लवकर येणार जसं इंग्लिशच शिकलात तसं मराठीचं सुद्धा वाचन तुम्हाला यायला पाहिजे बघा जसं वल्लभनी आता कसं वाचलं
बला पहिला उकार बू ड ल लला दुसरी वेलांटी बुडली असं वाचलात मी तुम्हाला किती पाहिजे तेवढा टाइम देईन, पण जेव्हा शब्द येत नसेल तेव्हा अशा प्रकारे वाचायचं आहे. ओके ओके नेक्स्ट इज देवांग. देवांग माइक ऑन कर. देवांग कविता वाचायची आहे. ओके नाउ ऑल ऑफ यू हैव अंडरस्टूड दिस. आपण याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते थोड्या वेळाने घेऊया. बघा तुम्हाला काही कठीण शब्द दिलेले आहेत त्याचे मराठी मधले सॉरी इंग्लिश मधले त्याला तुम्ही काय बोलतात. मोस्टली तुम्हाला इंग्लिशचे शब्द आता समजतात त्यामुळे त्या शब्दांना इंग्लिश मध्ये काय बोलतात ते दिलेलं आहे. आणि ओरल वर्क, ओरल वर्क आपण ऑलरेडी केलेलं आहे. तुम्ही मला कविता बोलून दाखवलेली आहे आणि हे काही प्रश्न आहेत ते आपण थोड्या वेळाने घेणार आहोत. फर्स्ट ओके आता आपण फर्स्ट स्टँडर्ड ची एक कविता घेऊया. येस ओके रिद्धी स्वरा लक्ष द्यायचं आहे. बघा तुमच्या कवितेचं नाव आहे सरी. येस सरी. सरी म्हणजे कसल्या सरी सांगा मला. सांगा कोण सांगणार. सरी म्हणजे काय सांगा. कोण सांगणार मला सरी म्हणजे काय. ओके रिद्धी सरी म्हणजे पाऊस. ओके पावसाचे जे थेंब पडतात ओके त्यांना सरी म्हणतात. पावसाचे जसा पाऊस आभाळातून सरळ आकारात पडत असतो त्याच थेंबांना त्या पावसाच्या माऱ्याला सरी असं म्हणतात. ओके बघा आता आपण पाऊस कविता बघितली तशीच ही पण कविता आहे. बघा मुलं मडके घेऊन आलेली आहेत मडक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी पावसाचं. बरोबर पक्षी आहेत पक्षी पण गाणी म्हणत आहेत. बघा झाडावर जो पक्षी आहे तो गाणी म्हणताना दिसत आहे कारण पाऊस पडल्यामुळे सगळे खूप खुश आहेत. मुलं सुद्धा पाण्यात मस्ती करत आहेत मज्जा करत आहेत. मोर पण बघा मोर कसा नाचत आहे तुम्हाला माहिती आहे का. जेव्हा आकाशात काळे ढग येतात की नाही तेव्हा मोराला समजतं की आता पाऊस पडणार आहे. मग मोर काय करतो आपला थुई थुई नाच नाचायला सुरुवात करतो जेव्हा त्याला आकाशात काळे ढग दिसतात तेव्हा. ओके तर बघा आपण कविता बघूया. आपल्या कवितेचं नाव आहे सरी. ओके सरी बघा टप टप थेंब सर सर सरी गाडगे मडके भर भर भरी सरीवर सरी झेलते पोर थुई थुई नाचे रानात मोर. बघा पावसाचे थेंब कसे पडत आहेत टप 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 असे पावसाचे थेंब पडत आहेत आणि सरीवर सरी कोसळत आहेत सर 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 असा आवाज करून पावसाच्या सरीवर सरी आभाळातून खाली जमिनीवर येत आहेत. गाडगे मडके भर भर भरी मग मुलांनी स्वतःचे गाडगे मडके घेऊन मुलं आलेली आहेत आणि ती पावसाच्या पाण्याने पावसाच्या सरीने त्यांचे गाडगे मडके भरत आहेत. सरीवर सरी झेलते पोर मग हे ह्या ज्या पावसाच्या सरी कोसळत आहेत ना जमिनीवर त्या अंगावर घेण्यात या मुलांना खूप मजा वाटत आहे. तुम्हाला सुद्धा पावसाच्या पाण्यात भिजायला मजा वाटते की नाही. तशीच ही मुलं मस्त मज्जा करत आहेत पावसाच्या पाण्यात. थुई थुई नाचे रानात मोर जशी ही मुलं पावसाच्या पाण्यात मज्जा करत आहेत पाऊस आल्यामुळे त्यांना खूप मज्जा वाटते तसंच मोराला सुद्धा पाऊस आल्यामुळे खूप मजा वाटत आहे. मोर आपल्या घराजवळ येऊन नाचणार का नाही. त्याचं घर कुठे असतं रानात जंगलात. मग तो सुद्धा पाऊस पडल्यामुळे खूप आनंदी आहे आणि तो रानात त्याचा मस्त थुई थुई नाच करत आहे. ओके समजली कविता. बघा परत मी वाचून दाखवते. आपल्या कवितेचं नाव आहे सरी. टप टप थेंब सर सर सरी गाडगे मडके भर भर भरी. बघा ही कविता तुम्हाला लगेच पाठ होणार आहे. सरीवर सरी झेलते पोर थुई थुई नाचे रानात मोर. ओके
येस रिद्धी स्वरा समजली आहे का ही कविता तुम्हाला सांगा मला. हॅव यू अंडरस्टूड? येस सॉरी सॉरी ही कविता तुम्हाला समजली का सांगा मला. रिद्धी स्वरा दिस वॉज फॉर फर्स्ट स्टँडर्ड. ओके नाव रिद्धी विल पुट ऑन हर माईक अँड से दिस पोएम. सांग मला. ओके आता तू वाचून दाखवणार का मला? यस हा वाच. टप टप थे भर 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 सर 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 सारी गाजे बसे भर भर भरी सरी और सरी घेते पो थुई थुई नाचे वेरी गुड. ओके नेक्स्ट इज स्वरा. स्वरा माइक ऑन कर. यस टीचर. ओके आपल्या कवितेचं नाव काय आहे? स्वरा सरी सरी. ओके आता वाचून दाखव मला. ओके माझ्या मागे बोलणार. Yes. टप टप थे टप टप थे सर सर सरी सर सर सरी गाडगे मडके गाडगे मडके भर भर भरी भर भर भरी सरीवर सरी सरीवर सरी झेलते पोट झेलते पोट थुई थुई नाचे थुई थुई नाचे थुई 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 नाचे थुई थुई नाचे रानात मोर रानात मोर. ओके माइक ऑफ करायचा आहे. येस फ्रॉम सेकंड स्टँडर्ड एनीवन वॉन्ट्स टू रीड दिस पोएम. चला सेकंड स्टँडर्डच्या मुलांनी सुद्धा मला ही पोएम वाचून दाखवायची आहे. वल्लभ वल्लभ पासून सुरुवात करूया आपण. येस वल्लभ इज देअर. ओके वाच. टप टप टेम सर सर गाडगे मडके भर भर भरी सरी खेलते पोर झेलते झेलते पोर तुई ती नाचे रानात मोर. व्हेरी गुड. नेक्स्ट इज जिज्ञासा. सरी टप टप थेम सर सर सरी गाड़के मरके भर भर भरी सरी वर सरी झेलते पोर तुई तुई नाचे रानात मोर. गुड. नेक्स्ट इज तुळजा. येस मॅम. टप टप थेम ब सर सर सरी गडके मडके भर भर भरी सरी वर सरी झेलते पोर थई थई नाचे रानात मोर. थुई थुई नाचे नाचे रा. ओके गुड. यस एवरीवन हॅज कम्प्लीटेड. ओके तर आता चला सगळ्यांनी पेन्सिल आणि नोटबुक काढा बाहेर. चला लवकर. मी माझ्या व्हाईट बोर्डचे दोन भाग करणार आहे. ओके आणि फर्स्ट आणि सेकंड. येस माझ्याकडे बुक नाही. नोटबुक कोणती पण काढायची आहे. एवढे दिवस अभ्यास कशावर करतो? चला एव्हरीवन गेट युअर बुक्स. येस डन. बघा मी व्हाईट बोर्डचे दोन भाग करणार आहे आणि फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड असं दोन्हीचा अभ्यास तिथे लिहिणार आहे. फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांनी त्यांचा अभ्यास लिहायचा आणि सेकंड स्टँडर्ड वाल्यांनी त्यांचा अभ्यास लिहायचा. क्लिअर? येस क्लिअर ऑल ऑफ यू. बघा ओके वेट फॉर वन मिनिट. ओके येस
चला मी व्हाइट बोर्ड चे दोन पार्ट करते है। तुम्ही काय करायचं आहे, फर्स्ट स्टँडर्ड वालांना आणि सेकंड स्टँडर्ड वालांना बघा, मी देते, नीट लक्ष द्या। येस, दिस विल बी फॉर फर्स्ट स्टँडर्ड। जो पहिला भाग आहे तो फर्स्ट स्टँडर्ड साठी आहे, अँड इकडे सेकंड स्टँडर्ड साठी आहे। ओके, अर्धा अर्धा पार्ट आपण लिहूया, अदरवाइज तुमचं कम्प्लीट होणार नाही। एकाच मी लिहून दिलं तर दुसरे मुलं वाट बघत बसतील, बरोबर? चला, यस बघा, फर्स्ट स्टँडर्ड तुम्हाला मी शब्द देते, ते लिहून घ्यायचे आहेत आणि ते शब्द तीन तीन वेळा नंतर लिहायचे आहेत। आता तुम्ही एकच वेळ लिहून घ्या, सर सर। इथे थर्ड स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड वालांना मराठी शब्द आणि त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ असं दिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या। पाऊस, रेन। ओके, क्लिअर झालंय तुम्हाला? फर्स्ट स्टँडर्ड वाले फक्त फर्स्ट स्टँडर्डचं लिहितील आणि सेकंड स्टँडर्ड वाले फक्त सेकंड स्टँडर्डचं लिहितील। कोणीही कन्फ्यूज होऊ नका, मी ऑलरेडी तुम्हाला वरती दिलेलं आहे फर्स्ट स्टँडर्ड वाल्यांचं काय आणि सेकंड स्टँडर्ड वाल्यांचं काय। आणि हे आपल्या नोटबुक सारखं नाहीये, मला रफ करायच्या वेळी सगळा बोर्ड रफ करावा लागणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकदम फास्ट लिहा। लिहून झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, आपल्याला मला नेक्स्ट शब्द द्यायचे आहेत पुढचे। चला स्टार्ट रायटिंग। येस, ऑल ऑफ यू, फर्स्ट स्टँडर्ड साठीचे शब्द आहेत सरसर, गाडगे, मडके, टपटप आणि थुई थुई। येस, सेकंड स्टँडर्ड साठी पाऊस, रेन, आभाळ, स्काय, वारा, एअर, पाणी, वॉटर। लिहा फास्ट, एव्हरीवन बी फास्ट। तुम्ही मला माइक चालू करून कम्प्लीटेड म्हणून सांगू शकता, फक्त नाव घेऊन सांगायचं आहे, ओके? कारण मी ही स्क्रीन तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळे मी परत माझी स्क्रीन बघायला जात नाही। ओके गुड, येस, लाईक दिस यू हॅव टू से। नाव घेऊन सांगायचं आहे बेटा, तुझा कम्प्लीट। ओके ओके, वल्लभ इज ऑल्सो कम्प्लीट, वल्लभ कम्प्लीट, येस। बाकीच्यानी लिहा, फर्स्ट स्टँडर्ड स्वरा, देन सेकंड स्टँडर्ड जिज्ञासा, राईट फास्ट, जिज्ञासा, देवांग। आता या दोघांपैकी जी कविता तुम्हाला येते ती मला बोलून दाखवायची आहे, ओके? टीचर, जिज्ञासा कंप्लीटेड। ओके गुड, स्वरा तुझं झालंय का लिहून? नाही मिस, मी करते। फास्ट, यू हॅव ओनली 2 मिनिट्स मोर।
यस देवांग, हैव यू कंप्लीटेड राइटिंग? देवांग चा झालंय का लिहून? नो टीचर. राइट फास्ट. ओके, आफ्टर दिस सेकंड स्टँडर्डच्या पोयम साठी जे प्रश्न आहेत ते एकदम सोपे आहेत, त्याची सगळ्यांनी मला उत्तरं द्यायची आहेत. ओके, फर्स्ट अँड सेकंड बोथ. काही समानार्थी शब्द आहेत, सारखे दिसणारे शब्द आहेत, त्यांना तुम्हाला मॅच करायचं आहे, आणि काही क्वेश्चन आन्सर सुद्धा आहेत. ओके ओके, चला तर फर्स्ट स्टँडर्ड ज्यांचं लिहायचं चालू आहे त्यांनी लिहिणं चालू ठेवा. And what those who have completed, answer they will answer my question. Okay, jansa complete zalela ahe te majya prashnanchi uttar detil. Ata apan sari sari ya kavitetil prashna mi tumhala vicharat ahe. Okay, sanga mala ranat kon nachat ahe? Riddhi sang. Mor. Purna vakyat uttar dyaycha ba? रानात मोर नाचतो. ओके, रानात मोर नाचत आहे. यस, नेक्स्ट आहे आय विल आस्क क्वेश्चन फ्रॉम पाऊस. पाऊस या कवितेतील प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. मुलांनी पाण्यात काय सोडले आहे? वल्लभ सांगणार मला मुलांनी पाण्यात काय सोडले आहे. येस वल्लभ इज देअर? ओके, जिज्ञासा सांग मुलांनी पाण्यात काय सोडले आहे. बोटी. ओके, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. मुलांनी बोटी सोडल्या पाण्यात. पाण्यात. ओके, मुलांनी पाण्यात बोटी सोडल्या आहेत. येस, मुक्ता विल सॉरी तुळजा विल टेल मी बोटीवर कोण बसले आहे. बोटीवर बेंडूक बसला आहे. यू हॅव टू से बेडूक बेटा. ओके, बेडूक. येस, नेक्स्ट क्वेश्चन इज. ओके, नाव आय एम शोविंग दिस. ओके, आता ज्यांचं लिहायचं राहिलेलं आहे आय कांट मेक इट, तर बघा इथे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्ही मला द्यायची आहेत. तुम्हाला सांगितलं आहे समान शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहे. ओके, मी तुम्हाला शब्द लिहून देते आणि तुम्ही त्या शब्दांच्या जे जे शब्द समान दिसतात त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ओके, सारखे दिसणारे जे शब्द आहेत ना त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. मॅच द फॉलोइंग, मॅच द फॉलोइंग करताना तुम्ही तसं सेम. येस, त्याला मराठीत जोड्या जुळवा असं म्हणतात. चला मी तुम्हाला देते, सगळ्यांनी लिहायचं आहे हे, सगळ्यांनी एव्हरी वन. फर्स्ट सेकंड दोन्ही स्टँडर्डच्या मुलांनी लिहायचं आहे. चला, हा आहे तुमचा अगट आणि हा आहे तुमचा बगट. पहिला शब्द आहे आभाळ. येस, वारा, पाऊस, पाणी. बगटात सुद्धा मी तुम्हाला शब्द देणार आहे सारखे, तुम्ही सारख्या अक्षरांची सारख्या शब्दांची जोड्या लावायच्या आहेत. चला, वारा, पाणी, आभाळ, पाऊस. चला लावा जोड्या पटकन. एक मी तुम्हाला लावून दाखवते, पाणी. येस, लाईक दिस. चला अशा प्रकारे सारख्या दिसणाऱ्या शब्दांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत.
सगळ्यांनी लिहायचा आहे हा प्रश्न फर्स्ट सेकंड दोघांनी. आणि आता तुम्हाला मी तुमची बुक शो करायला सांगणार आहे. ओके, यू विल शो मी युअर बुक नाव. हे कम्प्लीट झाल्यावर सगळ्यांनी मला बुक दाखवायची. एकदा आपण परत कविता बोलून घेऊ. चला, झालाय का? ओके. चला, सगळ्यांनी कंप्लीट करा आणि मला आता बुक दाखवायचा एकेकाने. तुझा डन. ओके. Easy completed. Yes. Riddhi, Vallabh and Tuja has completed. What about the others? सगळ्यांनी लिहायचं आहे फास्ट. आणि आता मला बुक शो करायची आहे. तुमच्या जिज्ञासा हा कम्प्लीटेड. ओके, गुड. मिस, येस, कम्प्लीट, गुड. नाउ ओनली देवांग हॅज रिमेन. देवांग, हॅव यू कम्प्लीटेड रायटिंग? कम्प्लीट. ओके, गुड. सो यू ऑल विल शो मी युअर बुक नाव. ओके, सगळ्यांनी मला बुक दाखवायचं आहे एक एक करून. वी विल स्टार्ट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड. सो फर्स्ट रिद्धी विल शो मी हा बुक. ओके, येस, गुड. यू कॅन पुट ऑफ हियर. नेक्स्ट स्वरा विल शो मी हा बुक. स्वरा, शो मी अ बुक. ओके, मेबी सम नेटवर्क इश्यू. सो जिज्ञासा विल शो मी अ बुक. जिज्ञासा, ओके, गुड, गुड. येस, नाव वल्लभ. Vallabh will show me his book. Okay, good. Chan, sagyanni mast lila. Next ahe Tuja. Tuja will show me a book now.
ओके यस मैम। नेक्स्ट इज स्वरा। स्वरा शो मी योर बुक। ओके यस हु हैज रिमेन। ओके देवांग। देवांग विल शो मी नाउ हिज बुक। देवांग शो मी योर बुक। ओके ओके गुड। सगळ्यांनी खूप छान केलं। यस तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त अभ्यास करून दाखवला मला। आता मला कविता कोण बोलून दाखवणार सांगा। सरी सरी ही कविता बोलून दाखवायची आहे परत एकदा। ओके तुळजा से। यस मॅम। सरी सरी टप टप थेंब सर सर सरी गडके मडके भर भर भरी। सरी वर सरी झेलत पोर झेलते पोर झेलते पोर थुई थुई नाचते रानातले मोर। ओके नेक्स्ट जिज्ञासा। जिज्ञासा तू बोल। यस सॉरी टप टप थेम सर सर सरी गाड़गे मड़के भर बस बरी सरी सरी जलते पोर तू तू नाचे रानात मोर। गुड। नेक्स्ट आहे रिद्धि। रिद्धि बोल। टप टप कौन सा नाता सरी टप टप थे सर सर सरी भर भर गाड़के बनके भर भर भरी सली व सली जेते को थुई थुई नाचे ना नाच मो। गुड। नेक्स्ट आहे स्वरा। स्वरा बोल। यस मिस। पोएम बोलून दाखव मला। ही कविता बोलून दाखव। सरी सर सर सरी टप टप थेम सर सर सरी टप टप थेम सर सर सरी गाडगे मडके भर भर भरी गाडगे मडके। सरीवर सरी झेलते पोर सरीवर सरी झेलते बोर सुई सॉरी थुई थुई नाचे रानात मोर थुई थुई नाचे रानात मोर। ओके यस सेकंड स्टँडर्ड माइक ऑफ करायचा आहे स्वरा। सेकंड स्टँडर्ड विल से दिस पोएम। ओके हु विल से दिस पोएम। पाऊस ही कविता मला कोण बोलून दाखवणार। नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये। पाऊस ही कविता कोण बोलणार। ओके तुळजा से। येस तुळजा यू वॉन्ट टू से द पोएम। सगळ्यांनी ओके से। आभाळ वाजलं धडाधूम वारा सुटला सुसुसुम वीज चमकली चक 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 जिकड तिकड लख लख लख
पाउस आला ध ध ध धो 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 पानी वहायला सो 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 पाण्यात बोट सोडली सोडली हात भर जाऊन बुडली बुडली बोटीवर बसला बेडूक 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 तो डाला डराव डराव डक डराव डक डराव डक। ओके गुड। ओके तर सांगा मला सगळ्यांना दोन्ही कविता समजल्यात का? मी तुम्हाला या कविता पाठवून देईन ग्रुपवर, तुम्ही या दोन्ही कविता एकदम नीट पाठ करायच्या आहेत। ओके, नेक्स्ट आपला मराठी असणार आहे ट्यूजडेला। नेक्स्ट ट्यूजडेला यू विल बी हॅव्हिंग मराठी लेक्चर ओनली। त्या लेक्चरला तुम्ही मला ही कविता बोलून दाखवायची आहे। आणि उद्या वेनसडे आहे, वेनसडेला काय सांगितलेलं मी, मॅथ्सचा 2 टेबल लर्न पाहिजे, सगळ्यांनी तो लर्न करून ठेवायचा आहे। आय विल आस्क टुमॉरो मॉर्निंग, उद्या सकाळी आपला मॅथ्स आहे की नाही, तेव्हा मी तुम्हाला तुमचा 2 टेबल विचारणार आहे। ओके, त्याच्याशी रिलेटेड काही अभ्यास, काही प्रश्न मी स्वतः लिहून तुम्हाला पाठवेन आणि तुम्ही ते लिहायचे आहेत, कारण सेकंड स्टँडर्ड साठी जरी क्वेश्चन असले तरी फर्स्ट स्टँडर्ड साठी नाही दिलेले आहेत, तर त्या कवितेवर मी तुम्हाला साधे सोपे प्रश्न बनवून पाठवेन आणि तुम्ही त्यांची उत्तरं लिहायची आहेत। ओके, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास, वी आर स्टॉपिंग हिअर ओनली। बाय बाय एव्हरीवन, बाय बाय, वेलकम, बाय बाय, बाय बाय, बाय बाय, वेलकम, बाय बाय, बाय। Yes, you all can leave the class now. Riddhi, leave the class, beta. Yes, Riddhi. Riddhi, can you hear me? You can leave the class, beta. रिद्धी क्लास लेफ्ट करायचा आहे, आवाज येतोय का माझा? येस रिद्धी।